इंग्लिश नोटबुकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण तलाठी भरतीचा 6 सप्टेंबरचा पेपर पाहतोय. शिफ्ट 1 मध्ये झालेला जो पेपर आहे तो आपण सविस्तरपणे इंग्लिशचा डिस्कस करूयात. सगळ्यांनी लेक्चर ऐका व्यवस्थितपणे. याच्यामध्ये 25 क्वेश्चन्स होते आणि ह्या 25 क्वेश्चन्सचं अगदी पद्धतशीर विश्लेषण सांगतो. आणि हे फक्त विश्लेषण नाही आहे तर पुढे जे काही पेपर्स येतील त्या पेपर्समध्ये सुद्धा अशाच प्रकारचे पॅटर्न आपल्याला वारंवार सापडतात. कारण हे जर 57 पेपर जरी पाहिलेत ना आपण तर त्याच्यामध्ये एक लाईन त्यांनी सोडले नाही, प्रश्न विचारण्याची पद्धती त्यांनी फारशी बदललेली नाही आहे. त्यामुळे जर अशाच पद्धतीने जर पुढे जरी आल्या तरी आपल्याला खूप सारा फायदा ह्या अनुभवातून मिळणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. सिलेक्ट द करेक्टली पंक्चुएटेड फ्रेज. आपल्याला पंक्चुएशनवर फ्रेज विचारलेला आहे की कशाप्रकारे त्याच्यामध्ये पंक्चुएशन वापरलेले आहे ते शोधायचं आहे आपल्याला. इथं निश्चित हे क्रियापदे व्हिजिट्स होम काय हॉल्म्स अँड डॉक्टर वॅटसन ॲट देअर प्लेस. आता बघा क्रियापदाच्या अगोदर काय आलं पाहिजे, सब्जेक्ट आलेला आहे. कारण वाक्य विधानार्थी वाक्याशेवटी पूर्णविराम आलेला आहे. विधानार्थी वाक्यामध्ये क्रियापदाच्या अगोदर आणि वाक्याच्या सुरुवातीला जनरली करता येत असतो. मग आता कर्त्यामध्ये काय दिलेलं आहे, एका व्यक्तीचं नाव दिलेलं आहे बघायचं. मेरी मार्स्टन. काय नाव दिलेलं आहे, मेरी मार्स्टन. आता मेरी मार्स्टन कोण आहे तर त्यालाच पुढे जोडून दिलेली फ्रेज आहे अ यंग वेमॅन. हा जो चॅप्टर आहे ना हा आपण नाऊन या घटकामध्ये पाहिलेला आहे. म्हणजे याला काय बोललं जातं जनरली, नाऊन इन ॲपोजिशन. काय बोललं जातं, नाऊन इन ॲपोजिशन. किंवा आपण त्याला असं म्हणतो की नामाला डिफाईन करणारी फ्रेज जर नामाच्या नंतर जर दिलेली असेल, लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्या वाक्याच्या सुरुवातीला जे येतं ते प्रॉपर नाऊन येतं, हे लक्षात ठेवायचं. आणि हे जे नाऊन आहे याला डिफाईन करणारी जर फ्रेज आहे म्हणजे ती निश्चितच नाऊन फ्रेज असणार आहे. तर ही जी डिफाईन करणारी फ्रेज जर नामाच्या नंतर जर आली तर लक्षात ठेवायचं, ह्या नामाच्या आणि ह्या नाऊन फ्रेजच्या मध्ये इथे स्वल्पविराम द्यायचा, त्याच्यानंतर एक स्वल्पविराम द्यायचा. म्हणजे अगोदर आणि नंतर स्वल्पविराम द्यायचा आणि पुढे आपलं वाक्य कंटिन्यू करायचं. म्हणजे ह्या वाक्यामध्ये फक्त एवढंच पाहिजे होतं, दोन्ही ठिकाणी स्वल्पविराम, म्हणजे त्या फ्रेजच्या अगोदर आणि नंतर स्वल्पविराम पाहिजे होता. त्यामुळे या ठिकाणी हा जो काही सिम्बॉलिक मार्क आहे हे नको आहे आपल्याला. 2 नंबरचा या ठिकाणी जो डॅश आहे हा डॅशसुद्धा नको आहे आपल्याला. या ठिकाणी आपल्याला कोलन दिलेला आहे, कोलनसुद्धा नको आहे आपल्याला, स्वल्पविराम पाहिजे. त्यामुळे बघा, मेरी मार्स्टन हा झाला तुमचा मेन नाऊन, नामाच्या नंतर अ यंग वेमेन. मेरी मार्स्टनच यंग वेमेन आहे, म्हणजे नामाला डिफाईन करणारे फ्रेज नंतर आल्यामुळे दोघांच्या अगोदर म्हणजे फ्रेजच्या आधी फ्रेजच्या नंतर स्वल्पविराम दिलेला आहे. ठीक आहे, कन्सेप्ट क्लिअर करा. हे तुम्ही आर्टिकलमध्ये सुद्धा पाहता, त्याचबरोबर तुम्ही नाऊन ह्या घटकामध्ये सुद्धा याचा अभ्यास करताय. त्यामुळे ही संकल्पना माहिती असावी तुम्हाला. त्यामुळे निश्चित पर्याय क्रमांक 4 हे उत्तर तुमचं बरोबर आहे. ठीक आहे, तर पुढे बघायचं आपल्याला. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिव्हन सेंटेन्स इन पॅसिव वाईज. विल ही यूज द ब्रिज वन्स इट इज कन्स्ट्रक्टेड. बघा, वाक्याची सुरुवात ही हेल्पिंग वर्बनं झाली, त्याच्यानंतर सब्जेक्ट आला आणि त्याच्यानंतर मुख्य क्रियापद आलं आणि वाक्याच्या शेवटी इंट्रोगेटिव्ह मार्क आलेला आहे. म्हणजे हे जे वाक्य आहे हे तुमचं झालं तुमचं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. मग जर प्रश्नार्थक वाक्य असेल, प्रश्नार्थक वाक्याचा जर पॅसिवाईज करायचा आहे, कारण आपल्याला काय विचारलेलं आहे, पॅसिवाईज विचारलेलं आहे. जर पॅसिवाईज जर करायचा तर नोटीस करा, जे हेल्पिंग वर्ब आहे, सॉरी जे मॉडल ॲक्झुलरी आहे, तर तेच आपल्याला कंटिन्यू करायचं आहे, विल. बरोबर आहे का नाही? मग आता याच्यानंतर जनरली मी एक दुसरी मेथड तुम्हाला सांगतो, ही नंतर याच्याकडे येऊयात आपण. मी दुसरी मेथड सांगतो का, जे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे त्यालाच आपण म्हणतो यस नो टाईप क्वेश्चन. तर या यस नो टाईप क्वेश्चनचं रूपांतर सेंटेन्समध्ये करा, स्टेटमेंटमध्ये करा. कशामध्ये करायचं, स्टेटमेंट. मग स्टेटमेंटमध्ये करताना फक्त काय करायचं, हेल्पिंग वर्ब आणि सहाय्यकारी क्रियापदाच्या जागेची आदला बदल करायची, विधानार्थी वाक्य झालं. मग आता वाक्य काय होतं बघायचं, ही विल आणि उरलेलं वाक्य लिहून घ्या, यूज द ब्रिज वन्स इट इज कन्स्ट्रक्टेड, वन्स इट इज कन्स्ट्रक्टेड. हे लक्षात ठेवा, हे झालं याचं विधानार्थी वाक्य. आता हे वाक्य जर पाहिलं तर हे वाक्य साध्या भविष्य काळामध्ये दिलेलं आहे. म्हणजे याचा जर पॅसिवाईज जर करायचा तर लक्षात आलं पाहिजे, विल बी प्लस व्ही3ची रचना येते. आता ऑब्जेक्टनं सुरुवात करा, काय वापरेल तो, द ब्रिज. मग ब्रिजनं सुरुवात करायची, द ब्रिज. आता त्यानंतर क्रियापद घ्यायचं, शाल विल पैकी विलच घ्या, विल
बी यूज्ड, हे झालं तुमचं क्रियापद. आणि उरलेलं वाक्य जोडून द्यायचं, वन्स इट इज कन्स्ट्रक्टेड, बरोबर, किंवा यूज्ड बाय हिम. आता जो ही दिलेला आहे त्याचं बाय हिम द्या, आणि वन्स इट इज कन्स्ट्रक्टेड लिहून वाक्याशेवटी पूर्णविराम द्या. म्हणजे हा झाला विधानार्थी वाक्याचा पॅसिव्ह वॉइस. आपल्याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्ह वॉइस करताना याच्यातलं हेल्पिंग वर फक्त उचलायचं आणि ते अगोदर लिहायचं. म्हणजे वाक्य कसं होणार आहे, विल द ब्रिज, उरलेलं वाक्य लिहून घ्या बी. आता हा पुढे गेला त्यामुळे उरलेलं वाक्य बीपासून सुरू होत आहे. यूज्ड बाय हिम, वन्स इट इज कन्स्ट्रक्टेड, आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे वाक्य शेवटी इंट्रोगेटिव्ह मार्क येतं. ठीक आहे, म्हणजे हे झालं तुमचं ॲक्च्युअल पॅसिव्ह वॉइस. ही मेथड मी तुम्हाला का सांगितली आहे दोन स्टेजेस, तर जनरली चुका होऊ नयेत. अरे तर चुका होण्याचं प्रमाण जास्त असतं, कारण की शाल विल तुम्ही सुरुवातीला घेतल्याच्यानंतर मूळ वाक्यातला ऑब्जेक्ट सुरुवातीला पाहिजे होतं, बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं. म्हणून प्रश्नार्थक वाक्याचं रूपांतर आधी विधानार्थी वाक्यात करा, त्या वाक्याचा पॅसिव्ह वॉइस करा, त्या वाक्यातील हेल्पिंग वर्बनं वाक्याची सुरुवात करून उरलेलं वाक्य ॲज इट इज लिहायचं आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं. झाला तुमचा पॅसिव्ह वॉइस. मग बघा, विल द ब्रिज बी यूज्ड होईल का? आता होऊ शकतं, बरोबर का? विल द ब्रिज बी यूज्ड बाय हिम वन्स इट हॅड बीन कन्स्ट्रक्टेड. पहिले काय दिलेलं, इट इज कन्स्ट्रक्टेड. तर हे जे क्रियापद आहे ना, याच्यात बदल नाही करायचं, कारण आपण हे जे मूळ क्रियापद आहे त्याचं तुम्ही बी प्लस व्ही3मध्ये रूपांतर केलेलं आहे, त्यामुळे दुरलेले जे काही क्रियापद आहे त्याच्यामध्ये बदल करायचं नाही, कारण हे एकच सेंटेन्स आहे, सिम्पल वाक्य म्हणतं याचं. त्यामुळे एका सिम्पल सेंटेन्समध्ये एकाच क्रियापदाचा पॅसिव्ह वॉइस करायचा, जर अन्य क्रियापद असेल तर त्याच्यात बदल करायचा नाही. त्यामुळे हा जो दिलेला आहे इट हॅड बीन, हे चुकीचं आहे. ठीक आहे, त्यामुळे पहिलं वाक्य चुकलं. दुसरं, विल द ब्रिज बी यूज्ड बाय हिम वन्स इट ऑज कन्स्ट्रक्टेड, इट्सचं ऑजमध्ये रूपांतर नाही करायचं, कारण आपण या ठिकाणी बघा शाल विल इथं बी प्लस व्ही3 ऑलरेडी केलेला आहे, त्यामुळे इथं ऑजची गरज नव्हती, इज पाहिजे होतं, त्यामुळे हे पण वाक्य चुकलं. निश्चितच आहे विल द ब्रिज बी यूज्ड हा झाला तुमचा पॅसिव्ह वॉइस. बाय हिम वन्स इट इज कन्स्ट्रक्टेड, याच्यात बदल नाही आहे, वाक्याच्या शेवटी इंट्रोगेटिव्ह मार्क, ही रचना बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर निघतं. बाकीचं काय चुकलेलं आहे, सेम रचना दिली, या ठिकाणी हॅड कन्स्ट्रक्टेड दिलेलं आहे, तर हॅड नकोच आहे. त्यामुळे बघा किती सुंदर प्रश्न त्यांनी विचारला आहे. हा प्रश्न मला खूप आवडला, म्हणजे राज्यसेवा गडब गटकपेक्षा हा जरा थोडा स्टँडर्ड वाटला. त्यांनी ही जी दुसरी क्रियापद आहे, अशा प्रकारची बदल केलेली वाक्य जनरली अजून आपल्या राज्यसेवा गडब गटकच्या पेपरमध्ये मला सापडली नाही, त्यामुळे निश्चितच TCSने हा अत्यंत छान प्रश्न तयार केला आहे, त्या बाबतीत मी त्यांचं दाद देतो. ठीक आहे, उत्तर तुमचं क्लिअर झालं आहे, आपण पुढच्या याच्याकडे जाऊया. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल, आपल्याला काय विचारलेलं आहे, आर्टिकलचा वापर करा टू फिल इन द ब्लँक्स. जर आर्टिकल गरज नसेल तर नो आर्टिकल लिहा. बघा काय म्हणतात, माय ब्रदर हा झाला सब्जेक्ट, नीड्स झालं क्रियापद, डॉट डॉट डिक्शनरी. डिक्शनरी हा शब्द नाऊन आहे, मग आता डिक्शनरीच्या एकवचनी सिंग्युलर काउंटेबल नाऊनच्या अगोदर आपण ए आर्टिकल घेतो, अ डिक्शनरी. इथं ॲन येणार नाही आहे, अ डिक्शनरी येतं. ठीक आहे, कारण हे डिफायनिंग होत नाही. अ डिक्शनरी टू एनरिच्ड हिज वोकॅब्युलरी, एनरिच इट मीन्स टू इम्प्रूव, ही माहिती असू द्या तुम्हाला. एनरिच म्हणजे काय, टू इम्प्रूव, वाढ करणे, सुधारणा करणे, त्याची जी काही वोकॅब्युलरीची सुधारणा करायची आहे म्हणून त्याला डिक्शनरीची गरज आहे, अ डिक्शनरी समजून घ्या. पुढे काय म्हणतात, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. काय दिलेलं आहे, इट इज द ड्युटी ऑफ द कस्टम ऑफिसर्स टू. आता सगळ्यांनाच माहिती पाहिजे, टूच्या नंतर जर क्रियापद आलं तर ते मूळ रूपात येतं, इन्फिनिटिव तयार होतो. इथं काय तयार होतो, इन्फिनिटिव. टूच्या नंतर नेहमी क्रियापद मूळ रूपात येतं, हे माहिती असू द्या. यांना इन्फिनिटिव बोललं जातं, ग्रॅमरमध्ये खूप इम्पॉर्टंट घटक आहे हा. क्रियापद ह्या टॉपिकमध्ये आपण याला शिकतो. टू प्लस व्ही वन, द पासपोर्ट अँड अदर व्हॅल्युएबल्स ऑफ एव्हरी पॅसेंजर. त्यामुळे जर टू प्लस व्ही वन पाहिजे, चेक हे एकमेव क्रियापद दिलेलं आहे, हॅव चेकची गरज नाही आहे, चालू काळ होत नाही आहे आणि भूतकाळ पण होत नाही, त्यामुळे फक्त मूळ रूपामध्ये तुम्ही याला घ्या. पुढे पण काय म्हणते, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. एका इडियमचं तुम्हाला मिनिंग विचारलेलं आहे, बघायचं. काय विचारलं आहे, अ बिग शॉट. अ बिग शॉट इट मीन्स व्हेरी इम्पॉर्टंट ऑर इन्फ्लुएन्शियल पर्सन, ज्याला प्रभावशाली व्यक्ती म्हणतो, का ज्याचा इतरांवर छाप पडते, प्रभाव पडते, त्याला अ बिग शॉट असं बोललं जातं. ठीक आहे, त्यामुळे अन इम्पॉर्टंट पर्सन घ्या,
इन्फ्लुएन्शियल पर्सन घ्या, बोथ आर राईट. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द अंडरलाईन वर्ड. अँटोनिम विचारलेले, हे व्यवस्थितपणे पाहत चालायचं. विरोधी अर्थाचा शब्द विचारला, काय म्हणतात, रिडिंग द थॉट प्रोवोकिंग नॉवेल. थॉट प्रोवोकिंग म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया वैचारिक, ज्याच्यामधून आपल्या विचारांना चालना भेटते, आपल्या बुद्धीमध्ये ज्ञानामध्ये वाढ होते, विचार करायला लावतं, अशा प्रकारचं जे थॉट प्रोवोकिंग नॉवेल आहे, हॅड अ प्रोफाऊंड इम्पॅक्ट ऑन हर. प्रोफाऊंड इम्पॅक्ट म्हणजे डीप इम्पॅक्ट, आपण म्हणतो ना हिंदीमध्ये गहरा असर पडणं, म्हणजे तसंच आहे जनरली, का एखाद्या घटकाचा आपल्या मनावर खोलवर परिणाम होतो, म्हणजे ती गोष्ट आपण खूपच सिरियसली घेतो, लक्षात ठेवायचं, खूपच आपल्याला विचार करायला भाग पाडतं, त्याला आपण म्हणूया प्रोफाऊंड इम्पॅक्ट ऑन हर, कॉजिंग हर टू रिफ्लेक्ट डीपली ऑन द कॉम्प्लेक्सिटीज ऑफ ह्युमन नेचर अँड द मिनिंग ऑफ लाईफ. तर या ठिकाणी मित्रांनो प्रोफाऊंड हा जो शब्द आहे याचा तुम्हाला अँटोनिम विचारलं, तर निश्चितच आहे, म्हणजे बघायचं एस्कॉर्टिक आहे, डीप आहे, तर याला अँटोनिम काय होतं मित्रांनो, सुपरफिशियल, शॅलो, का अगदी खोलवर परिणाम होत नाही. म्हणजे जसं काय आपण चालता चालता काय एखादी गोष्ट वाचली आणि थोडा वेळ वाटलं बा चांगलं आहे असं आहे तसं आहे, आपण नंतर विसरून गेलो, त्याचा काही आपल्या मनावर परिणाम झालेला नाही आहे, मग असं सुपरफिशियल त्याला आपण म्हणतो. पर्याय क्रमांक 3 डीप तर याला सिनॉनिम होणार आहे, आपल्याला अँटोनिम विचारले. इंटेन्स ज्याला आपण म्हणूया खूपच तीव्र स्वरूपाचं, जसं इंटेन्स फिलिंग असतात, तीव्र भावना म्हणतो आपण त्याला, तर याचा इथं काही संबंध नाही आहे. आणि एक्सटेन्सिव्ह हा पण याला मॅच होत नाही, ठीक आहे, फक्त सुपरफिशियल उत्तरात येतं आहे. पुढचं आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. द पार्सल डॉट डॉट टू द रॉंग ॲड्रेस. अत्यंत सुंदर प्रश्न आहे, लक्षात ठेवा. द पार्सल हा झाला ह्या वाक्याचा सब्जेक्ट, पुढे तुम्हाला इथं क्रियापद भरायचं आहे, टू द रॉंग ॲड्रेस. जे पार्सल आहे हे चुकीच्या ॲड्रेसवर डिलिव्हर्ड झालं असं आपल्याला काहीतरी सांगायचं. आता बघायचं की कर्ता आणि क्रियापद जरी दिलेलं असेल, म्हणजे क्रियापद तुम्हाला भरायचं आहे, पण नोटीस करायचं, पार्सल हा जो काही कर्ता आहे वाक्याचा हा कृती करत नाही, तो व्यक्ती थोडाच आहे. ह्या पार्सलला डिलिव्हर कुणीतरी केलेलं आहे, पोस्टमननी म्हणा वगैरे, म्हणजे हा पॅसिव्ह वाक्याचा कर्ता आहे. म्हणजे पुढचं जे क्रियापद आहे हे पॅसिव्ह वाईजमध्ये पाहिजे, हे नोटीस करा, कारण कृती करणारा पार्सल नाही आहे, पार्सललाच कुणीतरी तिथे नेऊन टाकलेलं आहे चुकीच्या ॲड्रेसवर असं म्हणायचं आहे. त्यामुळे हे वाक्य खरं असं आहे, बाय द पोस्टमॅन अशी रचना पाहिजे होती, म्हणजे हे वाक्य पॅसिवचं एक्झॅक्टली समजलं असतं, पण त्यांनी जाणीवपूर्वक ते शब्द उच्चार टाळला. त्यामुळे आपल्याला काय वाटतं, तुम्ही भूतकाळ घ्या, मग तुम्ही जरी तो V2 जर घेतलं तर वाक्य साध्या भूतकाळात होतं, पण वाक्य चुकतं, कारण पार्सल ही क्रिया करीतच नाही आहे. त्यामुळे पॅसिवमध्ये आपल्याला नेहमी क्रियापद कसं घ्यावं लागतं मित्रांनो, B+V3 ह्या स्वरूपात घ्यावं लागतं. मग या ठिकाणी साधा भूतकाळ चालेल का, नाही चालणार आहे. चालू भूतकाळ चालेल का, नाही चालणार आहे. पूर्ण भूतकाळ, आता पार्सल एक वचनी, मग क्रियापद अनेक वचनी चालेल का, नाही एक वचनीच पाहिजे, त्यामुळे हे पण गेलं, म्हणजे ऑज डिलिव्हर्ड ही रचना तुमची बरोबर आहे. तर मग या ठिकाणी नोटीस करायचं, आपल्याला जर पॅसिवची रचना असल्यामुळे काय पाहिजे होतं, B+V3 पाहिजे होतं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्यायच्या, कारण चालता चालता आपल्या नजरेतून अशी उत्तरं सुटतात. इंग्लिशमध्ये 2-4 प्रश्न चुकले, मराठीतले 1-2 प्रश्न चुकले, GS 2-3 चुकले, लँग्वेजमध्ये त्याच्यानंतर मॅथ रिझनिंगमध्ये 2-3 चुकले, काहीच राहत नाही. सध्याचं जर ह्या परीक्षेचं जर मेरिट जर पाहिलं तर एकच गोष्ट लक्षात येते, का या ठिकाणी तुमच्याकडनं या सिले मिस्टेक होता कामा नयेत. खूप बेसिक संकल्पनांवर आयोग प्रश्न विचारतं, या बेसिक संकल्पना तुम्हाला यायला पाहिजे, एवढी अपेक्षा आयोगाकडनं असते. ठीक आहे, तर ह्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवायच्या. पुढचं काय म्हणतात, द गिवन सेंटेन्स हॅज अँड एरर. या ठिकाणी वाक्यात एक चूक दिलेली, काय म्हणते बघायचं, सिलेक्ट द ऑप्शन विच रिफ्लेक्ट्स द सेंटेन्स टू इट्स पास्ट टेन्स. सिलेक्ट द ऑप्शन, नो एरर आयडेंटिफाईड इफ देर इज नन. आता आपल्याला एरर शोधायची, मला बघायचं, सी झाला सब्जेक्ट, ऑप्ट इन टू हे क्रियापद झालेलं, द स्टेशन ओनली टू फाइंड दॅट द ट्रेन लेफ्ट. आता या ठिकाणी दोन क्रिया दिलेल्या आहेत, एक तर ट्रेनचं निघून जाणं आणि दुसरी क्रिया ती अशा रीतीनं स्टेशनवर पोचणं. मग आता लक्षात ठेवायची, सी ऑप्ट इन टू द स्टेशन ओनली टू फाइंड दॅट द ट्रेन हॅड लेफ्ट.
तिथं गेल्यावर तिला एक गोष्ट जाणवली की ट्रेन काय झाली होती, निघून गेली होती. मग इथं भूतकाळातलं वाक्य येतं. दोन क्रिया भूतकाळात घडलेल्या आहेत, लक्षात ठेवा. ही पहिली क्रिया, ही क्रिया दुसरी. दोन क्रिया भूतकाळात घडलेल्या आहेत. दोन क्रियांमध्ये काहीसा अंतर आहे, अगदी अटॅच झालेलं नाही. एक झाले लगेच दुसरी नाही. एक क्रिया घडली, तिच्यानंतर क्रमानं नंतर दुसरी क्रिया घडली. त्यामुळे ही पहिली क्रिया, ही क्रमानं दुसरी क्रिया. तर जी क्रिया भूतकाळात पहिल्यांदा घडते ना, ती पूर्ण भूतकाळात घ्यायची. म्हणजे क्रियापद काय घ्यायचं, हॅड प्लस व्ही3 घ्यायचं. आणि जी क्रिया क्रमानं नंतर घडते, ती क्रिया फक्त साध्या भूतकाळात घ्यायची. मग आता या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या, त्यांनी साधा भूतकाळ ऑलरेडी दिलेला आहे. म्हणजे जे उरलेला दुसरा जो काय क्लॉज आहे, त्याच्यामध्ये पूर्ण भूतकाळ. मी तर काय पाहिजे होतं, हॅड लेफ्ट पाहिजे होतं, लक्षात ठेवायचं अर्थाप्रमाणे. म्हणून सी ऑप्ट इन टू द स्टेशन, इथं एक क्रियापद दिलेलं आहे, ओनली टू फाइंड दॅट द ट्रेन हॅड लेफ्ट. बघा, ही पहिली क्रिया आणि क्रिया नंतर घडलेली दुसरी. तर मग असं नाही का हे पहिल्यांदाच पाहिजे, हे नंतरच पाहिजे, असं काही नाही. सेन्सप्रमाणे अर्थाप्रमाणे रचना बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे सी ऑज वॉकिंग. काळ कशाला बदलताय, सी ऑप्ट इन द स्टेशन. इथं इन टू आहे, इथं इन कशाला घेतला, म्हणजे नको ते बदल नाही करायचे. ठीक आहे, अपेक्षित बदल आपल्याकडनं गरजेचं आहे. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट व्हर्ब टू फाइंड इन द फिल इन द ब्लँक्स. सी डॉट डॉट अ फ्रेंच ॲक्सेंट. खूप सुंदर प्रश्न त्यांनी विचारला आहे. परत आता या ठिकाणी बघायचं, सगळीकडे आपल्याला हॅव हे क्रियापद दिलेलं आहे. आता हॅवच्या बाबतीत 3 गोष्टी तुम्हाला किमान माहिती पाहिजे. पहिला उपयोग जो दिलेला आहे बघायचा, हॅव जो असतो, म्हणजे हॅव हॅज हॅडचा पहिला उपयोग आहे का, तुम्ही त्याचा हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापर करता. काय, हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापर करता. 2 याच क्रियापदाचा दुसरा जो वापर आहे तो आहे तुमच्या वाक्यामध्ये मेन व्हर्ब. आता लक्षात ठेव, जेव्हा तू हेल्पिंग व्हर्ब म्हणून येतो ना, तर हॅवच्या नंतर नेहमी क्रियापद मूळ रूपातलं 3 येतं. पण जेव्हा तो एकटाच मेन व्हर्ब म्हणून येतो ना, तो एकटाच असतो. मग या केसमध्ये हॅवच्या नंतर दुसरं क्रियापद येत नाही, अरे हेच मेन व्हर्ब झालेलं आहे. मग 3 जे आहे, हा जो हॅव आहे हा 3 वापरला जातो, म्हणजे पोझेशनसाठी. कशासाठी, पोझेशन. पोझेशन म्हणजेच मित्रांनो मालकी दर्शवण्यासाठी वापरलं जातं. पण ज्यावेळेस पोझेशन म्हणून वापरलं जातं, त्यावेळेस तुम्हाला 2 नोटीस करायच्यात. ज्यावेळी ती मालकी दर्शवतो, त्यावेळेला तो मूळ रूपामध्ये घ्यायचा. अलग लक्षात, काय, ज्यावेळी तो मालकी दर्शवतो त्यावेळी तो मूळ रूपामध्ये घ्यायचा. ज्यावेळी त्याच्यामधून एखाद्या कृतीचा बोध होतो, तेव्हा तो चालू काळामध्ये वापरू शकता. आता बघा, सी डॉट डॉट अ फ्रेंच ॲक्सेंट. ती अशानं फ्रेंच ॲक्सेंटमध्ये बोलते, तिला तसे जमतात, तिला येतात. म्हणजे तिची जणू काय तिच्याकडे ती आहे, मालकी आहे, तिला विद्वत्ता तशी आहे. म्हणजे याच्यामधून काही कुठल्या कृतीचा बोध झालेला नाही आहे. तर म्हणजे तो कृतीच नाही आहे, तिथं चालू काळ वापरण्याची गरज नाही. इज हॅव्हिंग नाही वापरायचं, लक्षात ठेवायचं. काय, इज हॅव्हिंग वापरायचं नाही, हे समजून घ्या. इथं फक्त काय पाहिजे होतं, हॅव. दुसरी गोष्ट, सीच्या नंतर हॅव येत नाही, कारण हॅव आणि एक वचनी, सी एक वचनी. मग हॅवचं एक वचनी रूप आहे तुमचं हॅज, ही उत्तरात घ्यायचं. सी हॅज अ फ्रेंच ॲक्सेंट. सी विल बी हॅव्हिंग नाही चालणार आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहिती असू द्या. त्यामुळे पोझेशन असेल तर मूळ रूपात घ्या, कृती असेल तर तुम्ही चालू काळात वापरू शकता. पुढे बघायचं, हां, तुम्हाला एक उदाहरण देतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय आणि कशाप्रकारे तुम्ही चालू काळात वापरतो. जसं आहे हे वाक्य जरा वेगळ्या पद्धतीनं बघायचं. सी इज हॅव्हिंग लंच. आपण अशी रचना करू शकतो, सी इज हॅव्हिंग लंच, याचा अर्थ ती लंच करत आहे, कृतीचा बोध झालेला आहे. लंच करणे, जेवण करणे, डिनर करणे, ब्रेकफास्ट करणे, या पद्धतीनं. इथं चालू काळ का वापरला आहे, इथं कृती चालू आहे आणि याच्यातून ॲक्शनचा बोध होतो. पण याच्यामध्ये ॲक्शनचा बोध होत नाही, स्टेट दर्शवलेलं आहे, पोझेशन आहे, म्हणून ते मूळ रूपात पाहिजे. आलं लक्षात, हे बारकावे समजून घ्या. पुढचं काय म्हणतात, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल विचारले. ही ऑर्डर्ड हिम टू लीव डॉट डॉट रूम अँड फॉरबीड हिम टू रिटर्न. फॉरबीड म्हणजे मनाई करणे, मनाई करणे म्हणजे एखाद्या ठिकाणी यायला मनाई केलेली आहे, बरोबर आहे. पण आता रूम सोडायला सांगितलेलं आहे, एखादा स्पेसिफिक आहे, एखादा व्यक्ती एखाद्या रूममध्ये आहे आणि दुसरा व्यक्ती त्याला रूम खाली करायला सांगतो. मी तुम्हाला एक डेफिनेट रूम का, ज्या रूममध्ये तो राहतो आहे, असा तुम्ही उल्लेख करू शकता.
ही ऑर्डर्ड हिम टू लीव द रूम अँड फॉरबिड हिम टू रिटर्न. कुठं रिटर्न? त्या घरामध्ये त्या रूममध्ये परत यायला तो मनाई करते. एका रूमचा उल्लेख झाला स्पेसिफिक, इथं द आर्टिकल घ्या. ठीक आहे, पुढचं बघायचं. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम फॉर द गिवन वर्ड. काय म्हणते? वराईड. वराईड हा एक शब्द आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं. वराईड म्हणजे डिफरंट, वेगवेगळ्या प्रकारचा असा अर्थ घेऊ शकता. वराईडच्या अपोजिट विचारलेले अँटोनिम, तर तो कधीच सिंग्युलर का एकमेव, एकसारखा, एकाच प्रकारचा, असे वेगवेगळे अर्थ. एकमेव, एकसारखा, एका प्रकारचा, असं याला आपण सिंग्युलर घेऊ शकतो. त्यामुळे वराईड म्हणजे डिफरंट, भिन्न स्वरूपाचं. याला एक वचनी होतं तुमचं होमोजिनियस. काय होतं तुमचं? होमोजिनियस. होमो म्हणजे सिंगल, होमोजिनियस म्हणजे एकसारखा, लक्षात ठेवायचं. पेनफुल म्हणजे वेदनादायी नाही होणार आहे, सेक्युअर्ड पण होत नाही आणि डिस्टिंक्टिव्ह पण होत नाही. पुढचं बघायचं. इन द फॉलोइंग सेंटेन्स फोर वर्ड्स आर गिवन इन बोर्ड आउट ऑफ विच वन वर्ड इज मिसस्पेल्ड. चुकीचा शब्द शोधायचा, जसं स्पेलिंग चुकीचं आहे. फाइंड द मिसस्पेल्ड वर्ड. आपल्याला मिसस्पेल्ड वर्ड शोधायचं आहे. बघा, विथ ऑल द एक्स्ट्रा ऑर्डिनरी कॅरेक्टर्स द प्ले इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड विदाउट असिस्टंट. आता आपण स्पेलिंग चेक करूया. विथ, लक्षात ठेवायचं, मी परत एकदा सांगतो. स्पेलिंगच्या संदर्भात टॉपिक आला तर जनरली तुम्हाला काय करायचे आहेत? नाउन चेक करायचे आहेत, ॲडजेक्टिव्ह चेक करायचे आहेत, ॲडव्हर्ब चेक करत चला, नाहीतर तुम्ही व्हर्ब चेक करत चला. हे चारच ठिकाणी तुम्हाला स्पेलिंगमध्ये इरर विचारले जातील. त्यातल्या मोस्ट ऑफ द इरर ह्या नाउनमध्ये असतात किंवा ॲडजेक्टिव्हमध्ये असतात. ह्या दोघांमध्ये इरर कमी असतात, त्यामुळे पण चेक करत चाला. बाकीचे आर्टिकल, प्रेपोजिशन, कंजंक्शन याच्यामध्ये फारशा चुका कधी विचारत नाही. बघा, विथ ऑल द एक्स्ट्रा ऑर्डिनरी, आता एक्स्ट्रा ऑर्डिनरी याचं स्पेलिंग चेक करा बरं. ई एक्स टी आर ए ओ आर डी आय ऑर्डिनरी ओ आर डी आय ए एन ए आर वाय कॅरेक्टर सी एच ए आर ए सी टी ई आर कॅरेक्टर द प्ले इज डिफिकल्ट डी आय डबल एफ आय सी यू एल टी हे पण बरोबर आहे. अंडरस्टँड यू एन डी ई आर एस टी एन डी हे पण बरोबर आहे. विदाऊट पण बरोबर आहे. असिस्टंट ए डबल एस आय एस टी ए एन सी हे पण बरोबर आहे. म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरीचं स्पेलिंग चुकीचं आहे. ई एक्स टी आर ए ओ आर डी आय ए एन ए आर वाय इथं ए पाहिजे होता थोडक्यात. ऑर्डिनरी ऑर्डिनरी इथं हे पाहिजे होता मध्ये, त्यामुळे याच्यामध्ये इरर आहे. ते इरर शोधायची ह्या पद्धतीनं. या छोट्या छोट्या गोष्टी माहिती असू द्या. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन विचारलेलं आहे. वी डॉट डॉट ओबे द ट्राफिक रूल्स टू सेव आवर लाईफ ॲज वेल ॲज ऑफ ऑदर्स. आपलं जीवन आणि दुसऱ्यांचंही लाईफ वाचवण्यासाठी आपण ट्रॅफिकच्या रूलची फॉलो केलं पाहिजे. कितीतरी याच्यामधून आपल्याला इथं मॉडल ॲक्झ्युलरीवर प्रश्न आलेला आहे. कशावर? मॉडल ॲक्झ्युलरीवर प्रश्न आलेला आहे. पण नोटीस करा, तुम्हाला ह्या वाक्याचा अर्थ तुम्हाला माहिती असू द्या. तुम्हाला प्रथम तर काय शोधायचं आहे? त्याचा मिनिंग. मिनिंग जर शोधला तर बऱ्याच काही गोष्टी क्लिअर होतात. पाहायचं, वी डॉट डॉट ओबे द ट्रॅफिक रूल्स टू सेव्ह आवर लाईफ ॲज वेल ॲज दॅट ऑफ ऑदर्स. सेव्ह आवर लाईफ म्हणजे थोडक्यात काय? हे आपलं कर्तव्य आहे का गाडी चालवत असताना आपण ट्रॅफिकचे रूल फॉलो केले पाहिजे. त्यामुळे सांगण्याची गरज नाही आहे. इट्स आवर ड्युटी टू फॉलो द ट्रॅफिक रूल्स टू सेव्ह आवर ॲज वेल ॲज ऑदर्स लाईव्स, लक्षात ठेवायचं. सो ड्युटी व्यक्त करण्यासाठी शुल्ड वापरला जातो. शुल्ड हा ड्युटी व्यक्त करण्यासाठी, ॲडवाईस देण्यासाठी वापरला जातो. विलनं कधीच ड्युटी सांगितली जात नाही. मे आणि ओल्डनं ड्युटी व्यक्त होत नाही. ह्या प्रत्येकाचे वेगवेगळे उपयोग आहे. त्यामुळे परत एकदा सांगतो, मॉडल ॲक्झ्युलरीजचे जेवढे मॉडल ॲक्झ्युलरीज आहेत 13, प्रत्येकाचे जे मिनिंग आहेत आणि वाक्यात उपयोग आहे ते वाचून ठेवा एक्झामच्या आधी. त्यामुळे असे प्रश्न जर आले त्या मिनिंगच्या आधारे, वाक्याच्या याच्या आधारे तुम्हाला उत्तरं देता आली पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द करेक्टली पंक्चुएटेड फ्रेज टू फिल इन द ब्लँक. काय म्हणतात? देर वॉज समथिंग स्ट्रेंजली इनकरेजियस इन धिस ओरिएंटल फिगर फ्रेम्ड इन द कॉमन प्लेस. करेक्टली पंक्चुएटेड फ्रेज विचारलेली आहे. देअर वॉज समथिंग स्ट्रेंजली इनकरेजियस इन धिस ओरिएंटल फिगर फ्रेम्ड इन द कॉमन प्लेस. आता ह्या ठिकाणी पाहूया. हां, तर हे वाक्य दिले तर याच्या पुढचं जे वाक्य आहे ना इथं, तर हे याच्यामध्ये बसतं आहे. ते आपल्याला फक्त जोडायचं आहे.
doorway of a third rate stubborn dwelling house. Doorway of the third rate stubborn dwelling house. ही सगळी कंपाऊंड नाऊन आहे मित्रांनो, आणि कंपाऊंड नाऊनमध्ये तुम्ही अशा रीतीनं डॅश देत आहे. तर बघा, इथं इथं दिलेलं आहे थर्ड रेट, याच्यामध्ये हाईक राहिलेलं आहे, त्यामुळे यांनी हे वाक्य चुकवलं. डोअरवे या ठिकाणी राहिलेलं आहे, त्यामुळे हे एक वाक्य चुकलं. डेव्हलिंग फेजमध्ये राहिला म्हणून यांनी चौथं वाक्य चुकवलं. कंपाऊंड नाऊन लक्षात ठेवायचं, कंपाऊंड नाऊनमध्ये बऱ्याच वेळा दोन दोन शब्द असतात आणि हे नाऊनही असू शकतात, त्यांच्यामध्ये तुम्हाला डॅश द्यायचं आहे, समजून घ्या. पुढचा प्रश्न, इन द फॉलोइंग सेंटेन्स फोर वर्ड्स आर अंडरलाइंड आउट ऑफ विच वन इज मिसस्पेल्ड. बघायचं, बॅगेजेस बी ए डबल जी ए जी ई, बॅगेज फॉलोड इन द रेअर ऑफ द ट्रूप ऑन द मॅच, आर ए ई आर, हे स्पेलिंग चुकीचं आहे, आर ई ए आर पाहिजे होतं, रेअर ऑफ द ट्रूप्स टी आर डबल ओ पी एस ऑन द मार्च, हे सगळे बरोबर आहे. रेअरचं स्पेलिंगमध्ये ई आर पाहिजे होतं, ए आर नको आहे, ठीक आहे. पुढचं, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. वन शॅलो डझंट मेक अ समर, छान प्रोवर्ब आहे. वन शॅलो, शॅलो म्हणजे पाकळी, छोटीशी नाजूक असे तितली, बरोबर आहे. शॅलो डझंट मेक अ समर, लक्षात ठेवायचं. तर याचा मिनिंग तुम्हाला ह्या प्रोवर्बचं माहीत असू द्या. ऑल्दो समथिंग गुड हॅज हॅपन्ड, द सिच्युएशन मे नॉट कंटिन्यू टू बी गुड अँड यू कॅनॉट रिलाय ऑन इट. म्हणजे बऱ्याच वेळा अशी परिस्थिती येते, कधी 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 चांगली येते, कधी कधी वाईट येते. जरी परिस्थिती थोडीफार सुधारलेली असेल तरी आपण 100% त्याच्यावर रिलाय राहू शकत नाही. जसं बघा की कोरोनाचा परेड होता त्या काळामध्ये, आणि एका दिवशी 60,000-60,000 महाराष्ट्रामध्ये आकडे गेले होते. एक दिवस काय आलं, 60 डायरेक्टली 50 आला आकडा. म्हणजे लोकांच्या मनामध्ये काय वाटलं, अरे 10,000 पेशंट आज कमी सापडलेत, म्हणजे आता इथून पुढं दररोज काय होत जातील, कमी 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 होत जातील. पण त्याच्यावर रिलाय राहून चालत नाही, कारण लगेच नेक्स्ट डेला 60-62 गेला डायरेक्ट. म्हणजे तसं आहे, म्हणजे काहीतरी चांगलं घडलं तर लगेच त्याच्यावर भरोसा ठेवू शकत नाही, कारण रिलाय राहू शकत नाही त्याच्यावर, अजूनही काही बाकीचे परिणाम असू शकतात. त्यामुळे वन शॅलो डझंट मेक अ समर, म्हणजे तुम्ही एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून फायनल जजमेंट नाही करू शकत. त्यामुळे या ठिकाणी बघायचं, वन फॅक्ट डज नॉट प्रूव्ह, म्हणजे एक छोटीशी घटना अजिबात प्रूव्ह करू शकत नाही. इट मे बी अन एक्सेप्शन टू द रूल, तो त्याला एक्सेप्शन असू शकतो, तो प्रूव्ह करू शकत नाही का पुढं तसंच चांगलं घडत जाणार आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे, द गिवन सेंटेन्स हॅज अन एरर, सिलेक्ट द ऑप्शन विच रॅक्टिफाईज. परत सांगतो, रॅक्टिफाय इट मीन्स टू करेक्ट, याचा अर्थ काय निघतो, करेक्ट. बऱ्याच वेळा पोरांना हेच अर्थ कळत नाही, नंतर म्हणतात सर सगळं वाचतं पण रॅक्टिफायचा अर्थच कळला नाही. म्हणजे उत्तरापर्यंत येतो आहे परंतु त्या अर्थामुळे गोंधळतो आहे. रॅक्टिफाय द सेंटेन्स इन द पास्ट टेन्स, बघायचं सेंटेन्स इन पास्ट टेन्समध्ये विचारले, सिलेक्ट द ऑप्शन नो एरर आयडेंटिफाईड इन इफ देर इज नो नन. पाहायचं, ॲड आय हॅड बीन मीन्ट टू कॉल माय पॅरेंट्स बट आय वॉज नॉट एबल टू फाइंड अ फोन बॉक्स. आता बघायचं, आय हॅड बीन मीन्ट, या ठिकाणी यांनी काय केलेलं आहे, पॅसिव्हची रचना दिलेली. बघा, याला जर ॲक्टिव्ह जर करायचं असेल तर काय झालं असतं, हॅड प्लस V3, आणि याचा पॅसिव्ह होतो मित्रांनो हॅड बीन प्लस V3. आता जर वाक्य जर पाहिलं तर या ठिकाणी बघायचं की क्रियापदाच्या आधी हा ॲक्च्युअल सब्जेक्ट आहे का, जो कृती करणार आहे. आय हॅड मीन टू कॉल माय पॅरेंट्स, म्हणजे कॉल करायचं काम कोण करणार आहे, तोच करणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे जो ॲक्टिव्ह सब्जेक्ट आहे, म्हणजे ज्या वाक्याचा कर्ता ॲक्टिव्ह आहे तो वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये झालं, यांनी ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये टाकून दिलेलं आहे. बीनचा वापर चुकीचा आहे. मग आय मीन साधा वर्तमान काळ नको आहे, कारण वाक्य पुढे भूतकाळात दिलेलं आहे. त्यामुळे पहिला पर्याय काय चुकतो, इथे वर्तमान आणि पुढे भूतकाळ हे चालत नाही. आय मीन्ट साधा भूतकाळ, टू कॉल्ड, टूच्या नंतर कधीही V3 येत नाही, टूच्या नंतर नेहमी V1 येतो, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यामुळे कॉल्ड पण येणार नाही. त्यामुळे आय हॅड मीन्ट टू कॉल माय पॅरेंट्स बट आय वॉजंट एबल टू फाइंड अ फोन बॉक्स,
बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर निघते, त्यामुळे 4th सुद्धा चुकत आहे. हे कुठेतरी असं एलिमिनेशन करण्याचा प्रयत्न करायचा की भूतकाळाबरोबर वर्तमान काळ येणार नाही, हे झालं क्लिअर. दुसरं, 2 च्या नंतर कधी V3 येत नाही, हे क्लिअर झालं. म्हणजे हे वाक्य यायला पाहिजे, ठीक आहे. हे बारकावे चेक करत चालायचे. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इन टू 4 सिगमेंट. सिगमेंट म्हणजे पार्ट, 4 भागांमध्ये डिवाईड झालेले. आयडेंटिफाय द सिगमेंट दॅट कंटेन्स ग्रॅमॅटिकल इरर. पाहायचं, नो वन वॉन्टेड टू गो होम इन द एंड ऑफ द हॉलिडे. इन द एंड ऑफ द हॉलिडे म्हणतो का आपण, जनरली ॲट द एंड म्हणतो ना, ॲट द एंड ऑफ द हॉलिडे. तर मग इन द एंड हा इनचं चुकीचं आहे, बरोबर. ॲट द एंड ऑफ द हॉलिडे, ॲट द एंड ऑफ समथिंग, त्यामुळे द इनमध्ये चूक आहे. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग विचारलं आहे. यू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. यू झाला सब्जेक्ट, स्पीक झालं क्रियापदाचं मूळ रूप, म्हणजे वाक्य साध्या वर्तमान काळात आहे. मग जर क्रियापद मूळ रूपात असेल तर तुम्हाला डू किंवा डजपैकी एक घ्यायचं आहे. आता क्रियापद मूळ रूपात असल्यामुळे तुम्हाला घ्यायचं आहे डू. व पॉझिटिव्ह वाक्य निगेटिव्ह क्वेश्चन टॅग करताना डोंट करायचा, म्हणजे डू नॉट. आणि जो मूळ सब्जेक्ट आहे तो जोडून द्यायचा, डोंट यू. आणि इंट्रोगेटिव्ह मार्क द्यायचा, डोंट यू, हे उत्तर निघते. पुढचा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटॉनिम विचारले ऑफ द गिवन वर्ड. काय विचारले, फ्रेल, FRAIL. फ्रेल हा शब्द आहे, त्याला आपण म्हणूया की डेलिकेट, वीक, फ्रजाईल, जो खूपच नाजूक आहे, डेलिकेट आहे, त्याला फ्रेल असं म्हणू शकतो. याच्या अपोजिट काय होणार मित्रांनो, ऑनेश म्हणजे प्रामाणिक, म्हणजे काही त्याचा वीक असण्याचा आणि प्रामाणिकपणाचा काही संबंध नाही आहे. इंटेलिजिबल म्हणजे ऐकण्यास समजण्यास सोपं, ते पण नाही आहे. आणि मिरॅक्युलस पण होत नाही. स्ट्रॉंग, स्टर्डी, टफ, रिजिड असे काही शब्द येऊ शकतात. स्टर्डी हा याला सिनोनिम, अँटोनिम होऊ शकतो. पुढे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ॲडवर्ब विचारले. सी हा झाला सब्जेक्ट, सँग हे झालं क्रियापदाचं दुसरं रूप. डॉट डॉट ड्युरिंग हर सोलो परफॉर्मन्स. सोलोचा अर्थ होतो मित्रांनो सिंगल, एकट्यानंच सादर केलेला परफॉर्मन्स, याला सोलो बोललं जातं, लक्षात ठेवायचं. म्हणजे सोबत दुसरं कुणीच नाही परफॉर्मन्सच्या वेळेस. आता क्रियापदाच्या नंतर तुम्हाला ॲडव्हर्बियलचा वापर करायचा आहे. मग आता बघायचं आहे रूडली. आता एक वाक्याचा सेन्स तुम्ही बघा, का ती गायली, कशा पद्धतीनं गायली, डॉट डॉट ड्युरिंग हर सोलो परफॉर्मन्स. जेव्हा तिचं एकटीचं सादरीकरण होतं तेव्हा ती कशा प्रकारे गायली असं म्हणतो का रूडली. हां, आता जर एखाद्याला गायला जर पुढं पाठवलं तर निश्चितच तो चांगल्या प्रकारेच गाणार ना, म्हणजे एवढं तर सेन्स आहे आपल्याला. रूडली म्हणजे उद्धटपणे, नाही चालणार आहे, बरोबर आहे की नाही. क्लम्सली पण होत नाही आणि क्वाइटली ही पण होत नाही, ब्युटिफुली होतं. सी सँग ब्युटिफुली, खूप सुंदरपणे ती गायली, बरोबर. LY जोडून ॲडव्हर्बियल तयार झालेला आहे. पुढचं बघायचं, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन टू पॅसिव वॉईस विचारलेले तुम्हाला. म्हणजे पॅसिव वॉईस आलं का लगेच लक्षात आलं पाहिजे. B+V3 हे क्रियापद चेक करायचं. बघा, डीड युअर टीम लीडर आस्क यू टू प्रिपेअर दॅट प्रेझेंटेशन अगेन. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात जर डीडनं झाली तर लगेच समजून चालायचं का पॅसिव व्हायची सुरुवात ही ऑज किंवा वेअरनंच होणार. लक्षात द्या, डीड आहे ना हा साध्या भूतकाळ येते, त्यामुळे आपल्याला सुरुवातीला ऑज किंवा वेअरपैकी एक घ्यायचे, दुसरे चालणार नाही. त्यामुळे हॅवंट असणारे दोन्ही पर्याय रिमूव्ह झाले. आता राहिले दोनच, डीड युअर टीम लीडर आस्क यू. आता कुणाला विचारलं, यू म्हणजे याला विचारले. आता यू हा कर्म आहे, कर्माचा इकडं करता घ्यायचा, त्यामुळे आता बघायचं, आता यू हा नेहमी अनेकवचनी असतो, म्हणजे एकवचनी अनेकवचनी जरी आला याच्यानंतर क्रियापद नेहमी अनेकवचनी येणार आहे, त्यामुळे ऑज येणार नाही आहे, वेअर येणार आहे. पहा, वेअर यू साधा भूतकाळ आहे, त्यामुळे B+V3 करायचं. बी आला म्हणजे V3 घ्या, आस्क्ड, बरोबर आहे, बाय युअर टीम लीडर टू प्रिपेअर दॅट प्रेझेंटेशन अगेन. उरलेल्या वाक्यात काही बदल होत नाही, वाक्य शेवटी इंट्रोगेटिव्ह मार्क द्यायचं, बरोबर आहे की नाही. आता बघा, वाक्य साध्या भूतकाळात आहे, डीड हा साध्या भूतकाळात येतो. मग जर साध्या भूतकाळाचा पॅसिव वॉईस करताना बिंग येतो कधीच येत नाही, त्यामुळे हे वाक्य इथे चुकतं आहे, 4th चुकलं आहे. तिसरं रिमूव्ह केलं तर, पहिलं रिमूव्ह केलं तर, म्हणजे पर्याय क्रमांक 2. हे टिप्स आहेत ह्या प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या, टेक्निक आहेत ह्या आपण या ठिकाणी शिकतो आहे, समजून घेतो आहे.
ज्यावेळेस आपण किमान 70-80 पेपर होतील आणि अजून काही एक्झाम ज्या राहिलेल्या आहेत 100% तुमचा याच्यामध्ये फायदा होणार आहे. पुढचं, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन प्रोवर. यू कॅनॉट हॅव युअर केक अँड ईट इट टू. यू कॅनॉट हॅव युअर केक अँड ईट इट टू. मग त्याचा ह्या प्रोवर्बचा मिनिंग दिलेला आहे, यू कॅनॉट एन्जॉय बोथ ऑफ टू डिझायरेबल बट म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह ऑल्टरनेटिव्ह. तुमच्यापुढे दोन पर्याय आहेत आणि दोनही पर्यायाचा तुम्ही फायदा घेऊ शकत नाही, कुठला तरी एकाचाच तुम्हाला फायदा घ्यावा लागतो. सो ज्या दोन गोष्टी असतात त्या दोन्ही तुम्हाला मिळू शकत नाही. म्हणजे केक भेटला तर तुम्ही खाऊ शकत नाही, खाण्याची इच्छा आहे पण केक मिळणार नाही. त्यामुळे दोन्ही, केकही भेटला खाऊनही टाकला, दोन्ही गोष्टी तुम्हाला एन्जॉय नाही करता येते. सो इट इज इम्पॉसिबल टू हॅव बोथ केक अँड ऑदर डेझर्ट. त्यामुळे इथं केक डेझर्ट, इज अ डेझर्ट म्हणजे वाळवंट नाही, इज अ डेझर्ट म्हणजे तुम्हाला अपेक्षित येते परिणाम, तर ह्याचं काही घेणं देणं नाही आहे. इटिंग केक, त्यामुळे इथं अर्थामध्ये केक आला तो नकोच आहे, शब्दशः मिनिंग घ्यायचं नाही. त्यामुळे केक जरी इथं शब्दात दिसला तरी एखाद्याला वाटेल की उत्तरात केक पाहिजेच. हे इडिओमॅटिक मिनिंग असतात, त्यामुळे हे इथं लॉजिकली तुम्हाला रिमूव्ह करता येतात. यू कॅनॉट हॅव केक अँड ईट इट टू हे पण निघून जाते. म्हणजे बघा, एखाद्याला वाटलं ह्या प्रश्नाचं उत्तर मला माहीत नाही, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची का, मोस्ट ऑफ द इडियम आणि ज्या प्रोव्हर्ब असतात त्यांच्यामध्ये प्राण्यांची नावं असतात, व्यक्तींची नावं असतात, वस्तूंची नावं असतात, पण ते प्राणी, व्यक्ती, वस्तू याचा ॲक्च्युअल त्या इडियमच्या मिनिंगशी संबंध नसतो, लक्षात ठेवायचा. त्यामुळे ते शब्द जर परत जर तुमच्या उत्तरात येत असतील तर शक्यतो तशा इडियम, तशा प्रोव्हर्बचे मिनिंग घ्यायचे नाहीत, लक्षात ठेवायचं. त्यामुळे इथं केक असणारे तिन्ही पर्याय जर काढले तर लक्ष, यू कॅनॉट एन्जॉय बोथ ऑफ द टू डिझायरेबल बट म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह ऑल्टरनेटिव्ह, हे उत्तर तुमचं बरोबर आहे. असे जे इडियम बघायचं, टू फेस द म्युझिक, असं एकदा एक प्रश्न येऊन गेलेला आहे, टू फेस द म्युझिक. आणि तीन पर्यायांमध्ये, एकामध्ये कॅसेटचा उल्लेख केला, एकामध्ये मस्तपैकी टेप रेकॉर्डरचा उल्लेख केला, एकामध्ये सांगितलं होतं की यू आर प्लेईंग विथ द म्युझिक. तर म्युझिक जर याच्यामध्ये ना, तर उत्तरात म्युझिक नाहीच आहे. इथं फेस द म्युझिकचा अर्थ होतो टू फेस द कॉन्सिक्वेन्सेस, एखाद्या गोष्टीचे परिणाम तुम्ही फेस करताय. त्यामुळे इथं म्युझिकचा आणि ॲक्च्युअल अर्थाचं काही घेणं देणं नाही आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं हे लॉजिकली उत्तरं तुम्ही काढू शकता जर माहीत नसेल तर. पुढे, पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स हॅव बीन अंडरलाईन, वन ऑफ देम कंटेन्स अँड इरर, द अंडरलाईन पार्ट आर गिवन ॲज ऑप्शन्स विथ सम चेंजेस, सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली रेक्टिफाईज द इरर. चार शब्दांना अंडरलाईन केलेले आहे, लक्षात ठेवायचं आहे, आणि त्यांचा वापर बरोबर आहे का ते तुम्हाला चेक करायचं आहे. म्हणजे निश्चित चुकीचं आहे एका भागामध्ये, म्हणजे चूक आहे त्याला करेक्ट करून दिले ते तुम्हाला शोधायचं आहे. तर बघायचं मित्रांनो, द फर्निचर इन द लिव्हिंग रूम आर अरेंज्ड इन अ कोझी इनव्हिटिंग मॅनर. आता पहिली गोष्ट, हा सब्जेक्ट अँड व्हर्ब ॲग्रीमेंटमध्ये पण दिसतो आणि सगळ्यात बेस्ट नाऊनच्या टॉपिकमध्ये पण तुम्हाला शिकवलेलं आहे. फर्निचर हा जो शब्द आहे हा नेहमीच एक वचनी असतो, अनेक वचनी नाही. त्यामुळे दोन गोष्टी, फर्निचर हा जो शब्द आहे याला यस किंवा यस प्रत्यय जोडायचा नाही, हे लक्षात ठेवा. नंबर दोन, त्याच्यानंतर जे क्रियापद येतं ते नेहमीच एक वचनी येतं, त्यामुळे ईज पाहिजे होतं, आर चालणार नाही. पर्याय क्रमांक चारमध्ये चूक आहे आणि तिथं करेक्ट करून दिलेली हे उत्तर निघतंय. आणि शेवटचा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट टेन्स विचारले, व्हर्ब फॉर्म टू फिल इन द ब्लँक्स. काय म्हणतं बघा, शेक्सपियर डॉट डॉट लाईफ इज बट अ वॉकिंग शॅडो. तुम्हाला विचारलंय सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट प्रेझेंट टेन्स व्हर्ब फॉर्म टू फिल इन द ब्लँक्स. आता प्रेझेंट टेन्स व्हर्ब विचारलंय. आता पहिली गोष्ट, या वाक्यात त्यांनी काय केलंय, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट प्रेझेंट टेन्स व्हर्ब. बघा, इथं प्रेझेंट टेन्सचा उल्लेख केलेला आहे, तर जर शेक्सपियर एका व्यक्तीचं नाव आहे, मोठा महान, ज्याला आपण ड्रॅमॅटिस्ट म्हणतो, पोएट म्हणतो, असा व्यक्ती येतो. तर मग जर वर्तमान काळ जर घेतलं तर एक तर तुमच्याकडे काय पाहिजे होतं, सेज, हे पण चाललं जातं. हे जे महान लोकं असतात त्यांचे विचार, जे फिलॉसॉफिकल कोट वगैरे करतात, हे अजरामर असतात, ते विशिष्ट काळापुरते मर्यादित नसतात. त्यामुळे भले तो व्यक्ती डेथ झालेला असेल तरी त्याचे विचार हे चिरंतन आहेत.
त्यामुळे अशा मृत व्यक्तीसाठीच्या स्टेटमेंटसाठी, महान व्यक्तींच्या स्टेटमेंटसाठी जनरली साधा वर्तमानकाळ प्रिफर केला जातो. सेज अशी रचना अपेक्षित होती जर याला प्रेझेंट टेन्स वर पकडायचं असतं तर. हे जर क्रियापदाला एस सी एस पाहिजे होता, पण तसा एकही पर्याय नाही आहे. से का येणार नाही मित्रांनो? कारण करता एकवचनी, क्रियापद अनेकवचनी हे होत नाही आहे. विल से होणार नाही कारण हा व्यक्ती भूतकाळामधला आहे, बरोबर, 16व्या 17व्या शतकामधला आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही नोटीस करायच्या. भूतकाळातला व्यक्ती भविष्यकाळामध्ये कसं मांडू शकेल, त्यामुळे हे पण होणार नाही आहे. विल बी सेंग पण होणार नाही. म्हणजे आता आपल्याकडे एकच चॉईस राहिली, ते म्हणजे सेड. याला जर बरोबर दिलं तर इथं प्रेझेंट टेन्स व्हर्बचं कसं वापरायचं हा मेन प्रश्न येतो. सेड तर भूतकाळात येतो, त्यामुळे माझं उत्तर इथं सेज पाहिजे होतं. त्यांची सेड दिलेली आहे कारण इथं दुसरी चॉईसच नाही आहे, त्यामुळे ॲटलिस्ट याला तुम्ही उत्तरात देऊ शकत होता. आता हा प्रश्न एकतर कॅन्सल होईल, अदरवाईज ते बरोबर देतील, याच्या पलीकडे दुसरं काहीच होणार नाही. त्यामुळे असा शोर शॉट दिला तर पहिली गोष्ट तुमचं निगेटिव्ह मार्किंगमध्ये वगैरे जातच नाही आहे. याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, त्यामुळे तसाही तुमचा लॉस होणार नाही. चुकणार तर नाही, इथं तुम्ही चुकला तर समजायचं प्रश्न बाद होणार, अदरवाईज तुम्हीच बरोबर असणार, इतकी ॲक्युरसी तुम्हाला याच्यामधून मिळते. असे 25 क्वेश्चन्स होते. अपेक्षा करतो तुम्हाला हे लेक्चर आवडलेलं असेल. ठीक आहे, तर असंच आता आपण शिफ्ट 1 झाला, शिफ्ट 2 आणि शिफ्ट 2 चे लेक्चर याच्यानंतर लगेचच कंटिन्यू करूया. चला, थँक्यू.